Oui, mais Attends, bon. attends, attends. Voilà. Dis-moi, dis-moi, dis-moi. या कल्पनेने सरकारचे पायलट पडू लागले. मोर्चाला परवानग्या देण्यासाठी टाळाटाळ, अटी शर्ती 13. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांचा अवमान सातत्याने महाराष्ट्रात होतो आहे, त्याच्या विरोधामध्ये हा मोर्चा आहे. महाराष्ट्र स्वाभिमानांचा मोर्चा आहे, महाराष्ट्र प्रेमींचा मोर्चा आहे. तुम्ही त्यांना अटी घालता, हे करायचं नाही, ते करायचं नाही, इथे उभं राहायचं नाही, तिथे नाही लावायचा, स्पीकर नाही लावायचा, भाषण अशीच करा. मग आता भाषण तुम्ही लिहूनच द्या, सरकारला म्हणतो मी. जसं मुख्यमंत्र्यांना भाषण लिहून दिलं जातं आणि ते बोलतात, आम्हाला तुम्ही विरोधी पक्षाच्या लोकांना जे महाराष्ट्रप्रेमी त्यांना तुम्ही भाषा लिहून देणार का? अटीमध्ये आहे काय बोलायचं आणि काय नाही बोलायचं. आमचा आवाज कोणी दाबू शकणार नाही. महाराष्ट्रप्रेमींच्या या मोर्चामध्ये खरं म्हणजे सरकारमध्ये जर कोणी महाराष्ट्रप्रेमी उरले असतील तर त्यांनी सामील व्हावं, पण त्यांचं महाराष्ट्रप्रेम टोक्याखाली दमलं गेलं, चिरडलं गेलं. हे राज्य फार महत्वाचं आणि मोठं आहे, कसले बंद करताय ठाणे वगैरे. खरं म्हणजे या प्रश्नावरती महाराष्ट्र बंद करायला हवा होता. शिवरायांचा अपमान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान, महात्मा फुल्यांचा अपमान, पण आम्ही सध्या तो बंद कुठे ढकलला, काय होते पाहू. मोर्चात सामील, माझं आव्हान आहे मुख्यमंत्र्यांना. त्यांनी जर त्यांच्या जर महाराष्ट्र प्रेमाचा अंश शिल्लक असेल त्यांनी आजचा महाराष्ट्र बंद, ठाणे बंद मागे घ्यावा, कारण त्यांची ताकद तेवढीच आहे. पाच पखाडी आणि वाघाळी इस्टेट बंद करणार आहेत, ते बंद करून आमच्या मोर्चात सामील व्हा. सर, काल मुख्यमंत्री म्हणाले हे जे काम करतात त्यांची चर्चा होते, त्यांनी मोर्चे काढतात. माझ बंद कशा करता केला तुम्ही? म्हणजे शिवरायांच्या अपमानाविरुद्ध आवाज उठवणं हा काम नसण्याचा प्रकार, हा तर मोठा अपमान आहे महाराष्ट्राचा. मुख्यमंत्र्यांना काय बोलतात त्याचं भान आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा राज्यपाल राजभवनात बसलाय. छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणारा मंत्री तुमच्या बाजूला बसलेला आहे, एक तिथे दिल्लीत बसलाय, आणि तुम्ही त्यांना काम नाही. हे यांचा मेंदू आहे कुठे का? दिल्लीत गेले परवा गहाण ठेवून आले तिथे त्यांच्या पायाशी. शिवाजी महाराजांच्या अपमानावरती आवाज उठवणं याचा अर्थ काम नाही. या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात असं बेताल वक्तव्य आतापर्यंत कोणी केलं? झालंय का तुमच्या मुख्यमंत्र्यांना? प्रश्न विचारा तुम्ही त्यांना. आम्हाला काम आहे आणि आम्हाला स्वाभिमान आहे, आम्हाला अभिमान आहे, म्हणून आम्ही हे काम हातामध्ये घेतलंय महाराष्ट्र प्रेमाचं. आणि तुम्ही लाचार आहात, तुम्ही मिंडे आहात, म्हणून तुम्ही हा अपमान सहन करता. खोकी मोजत बसा, आम्ही अपमानाविरुद्ध लढत बसतो.